हॅलो जो गेम आपण आता बघणार होतो अठराशे एकोणनव्वद साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला इमॅन्युअल लास्कर आणि काळ्या बाजूला जोहान बोर तर अनेक वेळा युरोपियन लोक जे आहेत ते जेचा उच्चार य असा करतात त्यामुळे तर त्यांना योहान बोर असं देखील ते उच्चार करतात हा जो गेम आहे तो अतिशय प्रसिद्ध गेम आहे आणि या डावात असं नेमकं काय झालं होतं हे जर तुम्हाला का... तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते नक्की आवडेल आणि या डावाचं भारताशी देखील एक कनेक्शन आहे जे मी तुम्हाला डावाच्या शेवटी नक्की सांगेन तर असं नेमकं या डावात काय झालं होतं ते आपण बघूया डावाची सुरुवात लास्करने केली होती एफ फोर उत्तर आले डी फाईव्ह तर ही जी ओपनिंग आहे एफ फोर तिला बर्ड्स ओपनिंग म्हणतात आणि ज्याला काळ्या खेळाडूने डी फाईव्ह हे उत्तर दिलेलं आहे ज्यानंतर ई थ्री नाईट सिक्स बी थ्री ई सिक्स बिशप बी टू बिशप ई सेवन म्हणजेच पांढऱ्या खेळाडूने फिएनकेटो बिशपचा वापर केलेला आहे तर दुसरीकडे काळा खेळाडू हा ट्रेडिशनल पद्धतीने कॅसलिंग करायचा प्रयत्न करतोय पुढची होती बिशप डी थ्री बी सिक्स नाईट सी थ्री बिशप बी सेवन आता काळ्या खेळाडूने फिएंकेटो बिशपचा वापर केलेला आहे आणि एकंदरीत ज्या चाली चाललेल्या आहेत त्याच्यावरून असा अंदाज आहे की दोन्ही खेळाडू जे आहेत ते किंग साईडला कॅसलिंग करतील पुढची चालवती हो नाईट एफ थ्री नाईट बी टू डी सेवन कॅसल बाय व्हाइट कॅसल बाय ब्लॅक आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही खेळाडूंनी पांढऱ्या बाजू सॉरी किंग साईडला कॅसलिंग केलेलं आहे ज्यानंतर तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंचे जे उंट आहेत ते राजासमोरच्या प्यादांवरती अटॅक करतायत पुढची चाल होती नाईट ई फाईव्ह सी फाईव्ह नाईट जी थ्री क्वीन सी सेवन नाईट ई फाईव्ह आता e5 फाईव्ह घरावरचा पांढरा गोडा एक पॉवरफुल हो मोहरा आहे म्हणून नाईट टेक्स ई फाईव्ह काळ्या खेडून लगेच असतो इलिमिनेट केला बिशप टेक्स ई फाईव्ह आणि इथून वजीरावरती अटॅक केलेला आहे ज्यामुळे क्वीन सी सिक्स क्वीन ई टू ए सिक्स ज्यानंतर नाईट एच फाईव्ह आणि नाईट एच फाईव्ह ही चाल खेळून लास्करने तुम्ही जर पाहिलं तर काळ्या घोडा जो आता एफ सिक्स घरावर त्याच्यावर अटॅक केला इन केस जर काळा घोडा बाजूला गेला म्हणजे एक रॅन्डम चाल म्हणून दाखवतो समजा काळा घोडा मागे गेला असता नाईट डी वर तर तुम्ही बघाल की जी सेवन हे जे प्यादा आहे ते आता घोडा आणि उंट अशा डबल अटॅक अंडर आहे ज्यामुळे कदाचित यानंतर पांढऱ्या खेळाडूने उंटाने प्याद मारलं असतं आणि ही अशी परिस्थिती बोर्डवर निर्माण झाली असती जिथे जी कॉलम जो आहे तो एक्सपोज झाल्यामुळे पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती तुलनेने खूप जास्त चांगली असली असती तर हे अवॉइड करण्यासाठीच नाईट एच फाईव्ह या चालीनंतर घोडा बाजूला न घेता काळ्या खेळाडूची चाल होती नाईट टेक्स एच फाईव्ह त्याने पहिल्यांदा पांढरा घोडा मारला पण आता इथून खऱ्या अर्थाने या गेमला सुरुवात होते आणि तुमच्या आता लक्षात आलं असेल की हा गेम म्हणजे इमॅन्युअल लास्करचा इम्मोर्टल डबल बिशप सॅक्रिफाईस गेम आहे तर या अशा परिस्थितीमध्ये इमॅन्युअल लास्करची चाल होती बिशप टेक्स एच सेवन चेक हा पहिला बिशप सॅक्रिफाईस आहे किंग टेक्स एच सेवन ज्यानंतर क्वीन टेक्स एच फाईव्ह चेक किंग जी एट ज्यानंतर बिशप टेक्स जी सेवन हॅ दुसरा बिशप सॅक्रिफाईस किंग टेक्स जी सेवन क्वीन जी फोर चेक किंग एच सेवन आणि तुम्ही बघितलं की आता इमॅन्युअल लास्कर जो आहे तो एका किंग हंट वर गेलेला आहे जिथे तो आता काळ्या राजाला सतत काही का ना काही चाली नसून चेक देत राहील पुढची चाल होती रुक एफ थ्री ई फाईव्ह रुक एच थ्री चेक क्वीन एच सिक्स आणि ई फाईव्ह ही चाल केवळ आणि केवळ काळा वजीर मध्ये घेता यावा यासाठीच खेळलेली होती तुम्ही जर पाहिलं तर रुक एफ थ्री या चालीनंतर काळा राजा कुठेही जाऊ शकत नव्हता कुठलाही मो दुसरा मोहरा डिसायसिव्ह चेकमेट रोखू शकत नव्हता केवळ वजीर रोखू शकला असता म्हणून ई फाईव्ह ज्याने जो वजीराची रो आहे सहावी रो ती ओपन केली ज्यानंतर रुक एच थ्री चेक किंग एच सिक्स सॉरी क्वीन एच सिक्स रुक टेक्स एच सिक्स चेक किंग टेक्स एच सिक्स क्वीन डी आता क्वीन डी ही चाल खेळून लास्करने दोन्ही उंटांवरती हल्ला केलेला आहे जेणेकरून राजा जरी आता सेफ करण्याचा प्रयत्न केला तरी एक उंट नक्की मारला जाईल अशा आत्ताच्या या परिस्थितीमध्ये काळ्या खेडूकडे दोन उंट आणि दोन हत्ती आहेत पांढऱ्या खेळाडूकडे एक हत्ती आणि एक वजीर आहे पण त्याची पोझिशन अतिशय चांगली आहे कारण काळा राजा पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे पुढची चाल होती बिशप एफ सिक्स क्वीन टेक्स बी सेवन किंग G... सॉरी किंग जी सेवन रुक एफ वन रुक ए टू बी एट क्वीन डी सेवन रुक एफ टू डी एट क्वीन जी फोर चेक किंग एफ एट एफ टेक्स ई फाईव्ह आता हत्तीचा देखील एफ कॉलम ओपन झालेला आहे बिशप जी सेवन म्हणून हत्ती मागे घेतला सॉरी म्हणून उंट मागे घेतला ज्यानंतर ई सिक्स आणि ई सिक्स चाल तुम्ही बघा आता एफ सेवन हे जे प्यादा आहे हे कुठेही हलू शकत नाही कारण ते पिन झालेलं आहे आणि आता त्याच्यावरती खूप जो जास्त अटॅक आहे म्हणून रुक बी सेवन काळ्या प्यादाला एफ सेवन प्यादाला सपोर्ट दिलेला आहे ज्यानंतर क्वीन जी सिक्स आणि ही तर अतिशय अफलातून चाल आहे माझी खात्री आहे की निम्म्या लोकांनी शक्य असूनही क्वीन जी सिक्स खेळली नसती कारण प्याद हलू शकत नाही हे माहिती असूनही प्यादा शेजारी वजीर कसा ठेवायचा या एकाच गोष्टीने घाबरून निम्म्या लोकांनी ही चाल खेळली नसती बट लास्कर वर्ल्ड चॅम्पियन होता त्याने ही चाल खेळली अर्थात या गेमच्या वेळी तो वर्ल्ड चॅम्पियन नव्हता तो नंतर झाला पण वर्ल्ड चॅम्पियन लोक हे असे असतात ज्यांची रिस्क घेण्याची तयारी असते तर या पुढची होती एफ सिक्स ज्यानंतर रुक टेक्स एफ सिक्स चेक बिशप टेक्स एफ सिक्स क्वीन टेक्स एफ सिक्स चेक किंग इट म्हणजे आता एंड गेम मध्ये लास्कर जो आहे तो दोन हत्तींच्या विरोधात वजीरानी खेळतोय कारण त्याला माहितीये की त्याचा एक प्यादा आता पासपॉन मधून कन्व्हर्ट झालेला आहे आणि ते खूप पुढे आलेलं आहे ते अजून एक स्टेप जरी पुढे गेलं तरी काळ्या खेळाडूला एखादा हत्ती गमवावा लागेल तर पुढची चालवती क्वीन एच एट चेक किंग ई सेवन ज्यानंतर क्वीन जी सेवन शेक आणि तुम्ही जर बघितलं तर आता पांढरं प्याद आहे काळा राजा आता कुठेही जरी गेला तरी हत्ती वाचणं शक्य नाही म्हणून किंग टेक्स ई सिक्स दुसरा काही ऑप्शन चांगला नव्हता क्वीन टेक्स बी सेवन आणि आता अशी परिस्थिती आहे की काळ्या खेळाडूकडे चार प्यादी आणि एक हत्ती आहे तर लास्करकडे सात प्यादी आणि एक वजीर आहे सो so, डेफिनेटली पांढऱ्याची पोझिशन जास्त चांगली आहे आणि ही पोझिशन येण्यासाठी लास्करने डबल बिशप सॅक्रिफाईस केलं होतं पुढची चाल होती रुक डी सिक्स क्वीन टेक्स दी ए सिक्स डी फोर ई टेक्स डी फोर सी टेक्स डी फोर एच फोर डी थ्री क्वीन टेक्स डी थ्री तुम्ही जर पाहिलं तर लास्करने हत्तीसमोर वजीर आणला आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण समजा या केसमध्ये अगदी हत्ती आणि वजीर एक्सचेंज जरी केले तरी तुम्ही बघाल की काळ्या राजाकडे केवळ एकच प्यादा आहे तर पांढऱ्या खेळाडूकडे सहा प्यादी आहेत वेरिएशन्स चेंज होऊ शकतील चालींचा सिक्वेन्स चेंज होऊ शकेल पण एवढा जेव्हा ॲडव्हान्टेज असतो तेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप लेवलचे खेळाडू जे आहेत ते एक तरी प्यादा नक्की वजीरामध्ये कन्वर्ट करतात यात काही शंका नाही तर ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊनच क्वीन टेक्स डी थ्री या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि इमॅन्युअल लास्करने हा डबल बिशप सॅक्रिफाईसमुळे इम्मोर्टल गेम झालेला आहे किंवा लास्करचा सगळ्यात प्रसिद्ध गेम जो झालेला आहे तो हा गेम आहे ज्याचं कारण डबल बिशप सॅक्रिफाईस हे होतं आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की याचं भारताशी देखील कनेक्शन आहे कनेक्शन असं आहे की दोन हजार पाच साली भारताच्या कोनेरू हम्पीने झोल्टन नेमेट या खेळाडूविरुद्ध विरुद्ध असाच एक गेम खेळला होता ज्यात तिने देखील डबल बिशप सॅक्रिफाईस केलं आणि असाच एक किंग हंट करून काळ्या राजाला चेकमेट केलं होतं तर झोल्टन नेमेशी खेळलेला तो जो गेम होता त्यामुळे कोन्हेरू हंपीची तुलनाही लास्करशी केली गेली आणि तिच्या त्या गेमची जी ती लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या शेवटी जॉईन केलेली आहे तो गेम देखील जरूर बघा डबल बिशप सॅक्रीफाईस गेम खूप कमी आहेत आणि भारताच्या सुदैवाने भारतीय खेळाडूने देखील असा गेम खेळलेला आहे तर मी ही तुम्हाला पोझिशन पुन्हा दाखवतो हो की नाईट एच फाईव्ह ही चाल लास्करने खेळली होती ज्यानंतर काळ्या खेळाडूने नाईट टेक्स एच फाईव्ह ही चाल खेळली आणि ह्याच्यानंतर इमॅन्युअल लास्करने आपलं वर्ल्ड फेमस डबल बिशप सॅक्रिफाईस केलं जे म्हणजे बिशप टेक्स एच सेवन चेक किंग टेक्स एच सेवन क्वीन टेक्स एच फाईव्ह चेक किंग जी एट आणि बिशप टेक्स जी सेवन किंग टेक्स जी सेवन अशा प्रकारे लास्करने दोन्ही उंटांचं सॅक्रिफाईस केलं आणि काळा राजा जो पूर्णपणे एक्सपोज केला जो एंडला क्वीन टेक्स डी थ्री या अशा प्रकारे चेकमेट नाही झाला पण अशा प्रकारे काळ्या खेळाडूला हार मान्य करावी लागली तर आय होप तुम्हाला गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईल धन्यवाद